माझं ती काय बोलली, तिने दाखवलं तिने दाखवलं कांद्याची साल आहे. मी काय लहान बच्चू आहे का मला सांगायला कांद्याची साल आहे. घर वगैरे सगळं स्वच्छ करून झालेलं आहे, काकेले स्वच्छ करून दिलेलं आहे. भैया आपके यहाँ पे बॉक्सेस मिलेगा क्या, मतलब शिफ्टिंग के लिए सामान पैक मिळाले समोरच आहे आपण. तुलाच नाही माहिती रेसिपी सांगणारच बघ. एका अंड्यासाठी दोन दोन शेप. चांगली छान बैठक पण करून आला मी उपाशीच. उपाशीच गेला. मी जेवेन ते जेवेन तुपाशी, नाही तर मी उपाशी. नमस्कार, कसे आहात, बरे आहात ना. मी पायल तुम्हा सर्वांचं मंदार अंबोकर ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, तुम्हाला सांगितलं होतं की आज आपल्याला ना साफसफाईसाठी वगैरे जायचं आहे. आता 11 वाजले, आपल्याला दुपारी 2 नंतर जायचं आहे साफसफाई करण्यासाठी. तर एक ओळखीच्या काकी आहेत तर त्यांना तिथे घेऊन जाणार आहे. कारण आहे ना, असं तर त्यांनी स्वच्छच ठेवलं, रूम कलर वगैरे केलेला आहे, पण आपल्याला तिकडे थोडी साफसफाई करायची, धुऊन वगैरे घ्यायचे. आणि मम्मी आज आहे घरी, आज आहे महात्मा गांधी जयंती, तर तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधी जयंतीच्या. तर आता मी चालले खाली मार्केटमध्ये, मम्मीला काही भाज्या वगैरे आणून देते, फळ आणून देते, ज्यूस वगैरे आणून देते. मम्मी काय करते? काय नाही, आता फ्रेश होते आणि आता जेवण करायला घेते. तुला जायचं आहे ना तिकडे रूम वरती? हो. ती साफसफाई वगैरे करून घे, कारण काही मी आज घरी आहे रे उद्या, मग मला ड्युटीवर पण जायचंय. बीपी लो आहे, सलाईन वगैरे कदाचित लावावं लागेल ना त्यासाठी. दोन आहे त्याच्यामध्ये. आपण आता गावी गेलो ना, मी तुला पहिले भटकवणार. मम्मी काय बोलते माहितीये? अरे याच्या त्याच्या ब्लॉग मध्ये, अरे हे पण हे, अरे गावी असं असतं, अरे तसं असतं, दाखवत तर काय नाही. आता घेऊन जाणार, काळजी करायची नाही. आता दिवाळी जायचंय की नाही, जाणार म्हणजे जाणार. मला माहित नाही भाई, मी पहिल्या दिवसापासून कामाला मामाकडे चावी घेऊन यायचं. बस मामाला देणारच आहे चावी. त्याच्या अगोदर मामाकडे जावं लागेल. मामाकडे मामाला जाऊ. इकडे कधी पडणार आहे? ऑक्टोबर पासून कधी पडणार आहे सुट्टी? कसली? मला दिवाळीची. दिवाळीची पुढच्या महिन्यापासून पडणार ना, नोव्हेंबर मध्ये. नसेल नाही एकी मध्ये होईल काय, ते आपल्यावर आहे. मला तिथे जाऊ. तू आता कामाच्या वेळेला बोलतेस मला ह्याची गरज आहे त्याची गरज आहे. आदल्या दिवशी तुला हे सगळं सेटअप मारून येता येत नाही. असं कसं नको राहू दे? आणि मध्येच जर गळपटलीस तर हाय कोण? मम्मी, मम्मीची ताकद आहे. आता सलाईन लावायची आहे ताईला. मित्रांनो मी सांगतो तुम्हाला, सलाईन लावायची. तिला काही दिवसापासून बीपी लो वाटतं, तिचा एनर्जी कमी वाटते. तर म्हणे आता मला सलाईन लावायची आहे. आता काम पण जवळ आलंय, जायचं तिकडे आणि सलाईन पण लावायची. आता ही जी प्रोसेस आहे, जी ताकद आपल्याला आणायची आपल्या शरीरात, ती अगोदर करून घ्यायला नको. आता मी तिकडे पहिले जेवते, थोडा आराम करते, तिकडे जातो, संध्याकाळी लावते. आता संध्याकाळी कुठे एका मध्ये भागेल का, एका सलाईन मध्ये? बस झालं एक, एवढी कशाला पाहिजे? एक बस झाली ना, माहिती नाही का डायरेक्शन खूप कमी होतात. मारे आता हाय टाइम तर जाऊन येऊ दे, परत उद्याला कशाला. उद्याला परत वेगळं काहीतरी काम निघायच्या अगोदर आज जरा हाय फ्री तर जाऊ दे. जा सकाळी बोलतलं, परंतु सकाळी तुला मारायला नाही वेळ. सकाळी जायचंय. एका सलाईन मध्ये होणार आहे का? एक सलाईन मध्ये? अरे आधी एका ह्याच्यावर जाईल ना, 2-3 दिवस, 4-5 दिवस. आता जा, आता जाऊ दे. ठीक आहे मग संध्याकाळी जाऊ. संध्याकाळी काय, संध्याकाळी काय काम नाही आहे ना? हा मग संध्याकाळी जा. संध्याकाळी काय नाही काम आहे. मी माझे कपडे ती मी माझ्या बॅगेमध्ये भरीन आणि काय करू तिला पाठवते. तू बैठकीला जा. मम्मी किचन मध्ये जेवण बनवत होते. बापरे एवढं भारी वाटतं ना मला, कारण आहे ना आयतं मिळतं ना मित्रांनो. तुम्हाला कळत असेल की आपल्याला आयतं मिळतं हातामध्ये तेव्हा किती बरं वाटतं. मम्मी पायल किती खुश आहे. खूप खूप खुश आहे, कारण मला, तुम्हाला माहितीये मी नेहमी किचन मध्ये असेल, मम्मी मम्मीच्या कामात असेल, त्याच्यामुळे अजिबात जमत नाही मम्मीला किचन मध्ये. तर मग आता मम्मी काय बनवते? आता मी फोडीचा भात बनवते. त्याच्यामध्ये सगळं टाकते. फोडणीचा भात बनवतेस ना मम्मी? त्याच्यामध्ये काय घेतलंय? बटाटे घेतलेले, एकच बटाटा घेतलेला आहे. 10 कढीपत्ता पण आहे. तुम्ही आता तोडून टाकते त्याच्यामध्ये. आणि हे वाटाणे आणि फरस आहे ना, फरस वाटाणे. चला आज मस्त फोडणीचा भात खायला मिळणार. गरम गरम फोडणीचा भात केलाय मम्मीने जेवायला. मित्रांनो तेव्हा कळेल तुला, जास्त वाटकी नको करू. मला नको आहे ना, मला नको आहे. मंदार मोकळे करू नको आता, टाइम नाही कोणाला. मला नको आहे, माझा आज उपवास आहे.
गाइस अद्रक मला आवडत नाही, अद्रक मला आवडत नाही जेवणामध्ये, ते ग्राइंड केलेलं अद्रक मी एक वेळ खायल पण असं अक्क अक्क तोंडामध्ये भेटलं ना खाताना मला ना आवडत, जे आहे ते आहे। आता ती काय बोलली, तिने दाखवलं, तिने दाखवलं कांद्याची साल आहे, मी काय लहान बच्चू आहे का मला सांगायला कांद्याची साल आहे, मला नको आज माझा उपवास। मित्रांनो आज माझा जाहीर उपवास आहे, मी डिक्लेअर करतो आणि फोडणीचा भात हे लोक संपवतील, मला नको आहे। जर दिसलं तर मला बोल बस, पण नाही ना दिसलं मला, आता मला नको आहे भाई, सॉरी गाइस। अभी जो गोष्ट घडी उस चीज को इग्नोर करो, मेरा और अदरक का 36 का आंकड़ा है तो उस चीज को इग्नोर करो। खाने में अगर अदरक रहता है ना तो मेरा उपवास हो जाता है उस दिन। अब और ये ना चुगली खोर है, बहुत बड़ी चुगली खोर है। मला एक बोलायचं आहे, शेजवान चटणी मध्ये अदरक असतं, हाँ। फ्राइड राइस मध्ये अदरक असतं, हाँ। इतर कोणत्याही समोसा मध्ये अदरक असतं, हाँ। तर ते त्याला चालतं, हाँ। पण ते ग्राइंड केलेलं अद्रक असतं ना, हे असे मम्मी तुकडे तुकडे करून, म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय ताप भरलाय किंवा काय झालंय असं तुकडे तुकडे करून अद्रक टाकणार, अद्रकचे तुकडे मग ते जेवणात येणार बरोबर। आपको अद्रक अच्छा लगता है? खाते हो अदरक? हाँ, तो ये अपने ग्रुप में नहीं बैठती दोस्तों, किस किस को अदरक अच्छा नहीं लगता है वो कमेंट करके बताओ। बाकी आता आम्ही चाललोय बघा, हे माझ्याकडे दोन झाडू आहेत, ताईच्या हातात काय बकेट आहे आणि बाकी सर्फ वगैरे, हाँ। तर चला आज दाखव थोडा रूम तुम्हाला कसा आहे काय, बाकी थोडी साफसफाई आहे। खरं तर घर स्वच्छच होतं, त्यांनी पेंट वगैरे काढून दिला होता घराला, पण आपल्याला शिफ्ट करायचं तर आपण म्हटलं पुन्हा एकदा स्वच्छ करून घेऊया। तर मला तर अजिबात जमत नव्हतं कारण माझा बीपी आहे ना खूप जास्त लो होता, तर म्हटलं काकींना पण ओळखीच्या काकी आहेत त्यांना बोलून छान आहे ना स्वच्छ करून घासून घेऊया। तर त्यांनी न सांगता सगळ्या गोष्टी खूप छान केल्या, पहिले तर केक काढून घेतला, भिंती वगैरे छान झाडून दिला, त्याच्यानंतर आहे ना सर्फ पावडर लादीवर टाकून खूप स्वच्छ पद्धतीने अगदी साफसफाई करून एकदम घर चमकून दिलं त्यांनी। समोर पण एक गार्डन आहे, ते गणपती बसतो सार्वजनिक गणपती, इथे पण ठेवू शकतो, ते लोक उतरतात आतमध्ये, ते तर माहिती आहे, पण त्याला म्हणजे ओझं खूप आहे ना त्या मशीनचं, जड आहे खूप, हेवी आहे, आपल्याला करायचं, लेट सी बघूया काय। खरं खरं सांग की फोंडेच्या भातात अद्रक होतं की खोटं बोलू नकोस, हां मला खोटं बोललेलं नाही, मला खरं बोल, होतं तर होतं हे एवढंच पाहिजे, ते खोटं बोलून विषय वाढतो। मग अद्रक काढून तर टाकायचं आणि खायचं, भात बघून आपण खाऊ शकतो, मम्मीला अद्रक आवडतं, हेल्थसाठी चांगलं असतं। मग अद्रक ते वेगळं खाऊ दे, जेवणात नको, कळलं? घर वगैरे सगळं स्वच्छ करून झालेलं आहे, काकी स्वच्छ करून दिलेलं आहे, थँक्यू काकी, थँक्यू। तर आता आपण येऊ जिथे दोन दिवसांनी, बाकी इकडचेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील, मस्त फ्रेश वाटते। तर आता ना आपण ज्यांना सांगायचं आहे ना ते कामगार लोक आहेत सामान शिफ्ट करण्यासाठी, त्यांच्याकडे आलोय आपण, हे बघा असे सगळे ग्रुपने बसलेले असतात, त्यांच्या हातगाड्या आणि टेम्पो अवेलेबल पाहिजे असेल तर टेम्पो पण ते लोक करून देतात। 7 वाजलेत आणि भाऊ गेले बैठकीला, आज बैठक आहे ना, तर मग बोलला की नाही आज मला बैठकीला जायला पाहिजे, तर बैठकीला गेले आणि मी आता चालले डॉक्टरकडे सलाईन लावायला, जे सकाळी लावायचं होतं ते आता लावून घेते, कारण खूपच वीकनेस आहे आणि असं थांबू पण नाही शकत कारण शिफ्टिंग वगैरे सगळी काम आपली जवळ आली आहे त्याच्यामुळे, तर चला जाते आणि लावून घेते, मला ऍक्च्युली सुईची खूप जास्त भीती वाटते। भाऊ आला असं सोबत पण तो बैठे गेले आणि मम्मीला नको, मी जाऊन येते। भैया आपके यहाँ पे बॉक्सेस मिलेगा क्या? कहाँ पे? अच्छे बॉक्स अच्छे नहीं, मतलब शिफ्टिंग के लिए सामान पैक मिल जाएगा, पानी का बोतल रखा ना ये देखो, अच्छा हाँ 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 ओके, वहीं से गली में जाओ सामने, ओके उधर गली है क्या? पक्का मिल जाएगा ना? हाँ उधर मिल जाएगा, ओके मिळालंय, समोरच आहे आपण, यांचं पूर्ण हे सगळे बॉक्सेसच आहे पूर्ण, इथे पण घेत आहेत आता बॉक्सेस। ओके एक कितने का ये? 70 का। त्यांच्याकडे आहेत बॉक्सेस अवेलेबल, तर मी ना कॉन्टॅक्ट नंबर पण घेतला, तर मम्मीला मी इथूनच फोन करून विचारते ना की एवढ्या वेळेला आहे तर घेऊया का, मोठे एकदम तुम्हाला दाखवणार ते 70 रुपये, त्यापेक्षा लहान 50 रुपये वगैरे। पण आले ग्लुकोज लावून मस्त पॉवर घेऊन, आणि भाऊ पण आले बर्थडे घेऊन, आणि आता भाऊ आहे ना मम्मीला पोळीची रेसिपी दाखवते, बस एवढं ते एवढंच ना सद्गुरु सर्वांना, आता काय हलवू नको, आता डिरेक्ट टाक असंच टाकू असंच,
आता साइड में है ना थोड़ा सा तेल ये चिकट था मम्मी पटकन तेल टाकल साइड में तरी टाक मधे टाका काय नाही टाकायचं अरे म्हणजे हळद चिमूट भर हे नको हा थोडस वर ते मी कस तुलाच नाही माहिती रेसिपी सांगणारच बघ एका अंड्यासाठी दोन दोन शेप टाक पटपट एका अंड्याच्या पोळीसाठी दोन दोन शेप अरे बस जास्त झालं हे असं आहे अरे तेल सोडलं ना आता एकच पलित आणि साइड हे मधलं शिजलं पाहिजे ना तू त्या दिवशी आता पलटी मारून त्याला शिजणार बस ना शिकली मम्मी अजून काय पाहिजे मम्मी शिकली प्रगती झाली जेवण म्हणजे डोक्यात वेगवेगळ्या परी हे करायला लावतो असं भयानकच काहीतरी पद्धती असतात त्याच्या भयानक काय नसतं तुम्ही त्याला भयानक करता अद्रक नाही आवडत तर नाही आवडत आणि वरून मला दाखवते पण अरे भाऊ अद्रक आणि नंतर मग मला काय आणि नंतर मग मला काय सांगते की अरे नाही कांद्याची पात आहे मी काय एवढा दूध कुळाय आता काय करायचं खरं काय मग त्याला आता जाऊ दे चायनीज मधलं अद्रक चालतं आम्हाला ग्राइंड केलेलं असतं ना मी किती वेळा तेच तर सांगतोय मिक्सरला वाटून टाक मी खायला बिंदास बेटर लक नेक्स्ट टाइम काय करणार माहितीये का ताईला सांगणार भरपूर सारी ग्रेव्ही करू काय बोलतात ते पेस्ट ती करून ठेवली मंदारची जेवणात टाक कारण त्याला ती आवडते ना मग तशी तरी देणार तुला ते अद्रक लसूण अद्रक लसूण पेस्ट कारण ते औषधी आहे माहितीये का तुला अद्रक लसूण का लोक वापरतात औषधी आहे ना मी कुठे नाही बोलतोय पण त्यालाच तू जर असे लिंबाच्या गोळीसारखे बनवून टाकत असशील प्रत्येक ठिकाणी एवढे एवढे जाड जाड अद्रकचे तुकडे मग कसं राहील बरं नाही बरं आता ह्याच्या पुढे मी नाही ताईला सांगून मस्त डबा चुकलं तर चुकलं बोलायचं मग त्याला अनुसरून खोटं बोलणं हे चूक आहे ही मोठी चूक आहे चुकीला माफी नाही चांगली छान बैठक पण करून आला मी उपाशीच उपाशीच गेला मी जेवेन ते जेवेन तुपाशी नाही तर मी उपाशी तर मित्रांनो याच उत्साहभरा जोशासोबत आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आज याने दिवसभरात काय काय कामं केली आम्ही ती तुमच्यासोबत शेअर केलं महत्वाचं होतं म्हणजे की तिकडे जाऊन सगळं साफसफाई करणं त्या काकीनी खूप छान प्रकारे आम्हाला हेल्प केली आणि साफसफाई करून दिली त्याच्यानंतर माझं पण आज हे काम झालं सलाईन लावून झालं आता मी रेस्ट करणार मस्त आणि उद्याच्या दिवसभरात आपली इतर काही कामं आहेत ती पण आपण करून घेऊ ते पण नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सर्वांनी मास्क पुढे